अंतुर्ली येथील सेंट्रल बँकेचे से एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावातील मुख्य चौकात असलेल्या सेंट्रल बँकेचे से एटीएम तीन डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना चार डिसेंबर रोजी उघडकीस आली अज्ञात चोरट्याने एटीएमचे फ्रंट लॉक व इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून एटीएम मशीनचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे एटीएम मध्ये असलेली रक्कम मात्र सुरक्षित आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच अंतुर्ली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी व मुक्ताईनगरचे एस डी ओ सिंगारे तसेच मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली घटनास्थळी श्वानाला पाचारण करण्यात आले होते श्वान काही वेळ परिसरातच घुटमळले त्यानंतर पुढे गेले तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या टीमने लॉकरवर उमटलेल्या ठशांची पाहणी केली या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बँकेचे शाखा व्यवस्थापक अमृतांश मुकेश यांच्या फिर्यादीवरून आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावन्न पाचशे अकरा चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत एबी न्यूज मराठीसाठी सुनील राख जळगाव जिल्हा चीफ